माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व रसिकांचं आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. मित्र, मी आता आहे नेपाळ या देशाची राजधानी काठमांडू आणि काठमांडूच्या रस्त्यावर उभे सहज तुम्हाला शहराचा लुक दाखवावा म्हणून मी इथं थांबलो रस्त्यात. हा शहराचा मुख्य रस्ता हे काठमांडू, हे नेपाळची राजधानी आणि ही त्याच्या पाठीमागे दिसते तुम्हाला तो हिमालय पर्वताच्या रांगा आणि असं उतारता उतारातून अर्थात हे काही संपूर्ण शहर नाही पण एक गल्ली समजूया आपण. बघा किती सुंदर वेगवेगळ्या रंगातील घरं टुमदार उभे असलेले बंगले आणि मला मोह आवडला. आणि ही बघा कशी हिरवळ असते. आता मे महिन्यातल्या 28 तारखेला आपल्याशी संवाद साधतो आणि किती सुंदर सगळे हे दृश्य. आणि इकडं ह्या बाजूला जवळपास 9 ते 10 किलोमीटरवर हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या पशुपतीनाथ, 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या पशुपतीनाथांचं मंदिर आहे. त्याच्या अलीकडे अगदी इथे 1 किलोमीटरवर बुद्धाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, दर्शनीय स्थळ आहे. आणि मला आशा आहे की या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ह्या आमच्यापासून 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर असलेल्या इमारती छानपैकी दिसत असतील. म्हणूनच मी इथं थांबलो, थोडंसं जागा होती गाडी लावण्यासाठी. म्हटलं आपण एवढा आपल्या दर्शकांचा फायदा करून द्यावा. अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आम्हाला तरी दिसतंय, तुम्हाला दिसतंय की नाही. तर ती काठमांडू शहर अर्थात गंगटोक आणि दार्जिलिंग आणि भूटानचं जे वैभव आहे ते वैभव इथं नाही हेही सांगितलं पाहिजे. कारण तिकडचे लोक इतके शिस्तप्रिय आणि इतकं निसर्गाला जपणारे, त्या मानानं हे आपले शेजारी थोडे आपल्यासारखेच जागजागी पर्वतरांगा करून अतिक्रमण करून हिमालयाला थोडंसं इथं अपंगत्व ह्यांनी ह्या भागामध्ये आणलं आहे असं म्हणलं तर हरकत नाही, थोडासा रखरखपणा पण ठीक आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपला लाईक कमेंट करा, शेअर करा, काही सूचना असतील तर सांगा. याच भावनेसह मी नेपाळची राजधानी काठमांडू इथून आपला निरोप घेतोय. जय जगत.